दोन महिन्यापूर्वी आंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून बाहेर काढण्यात आली आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर ही बस दरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. या कामाकरिता महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज 8 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दापोली कृषी विद्यापीठाची बस 28 जुलै 2018 रोजी आंबेनळी घाटातील 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली होती. या बसमधील विद्यापीठाचे 34 पैकी 33 कर्मचारी जागीच मृत्यू झाले होते. क्रेनच्या सहाय्याने ही बस दरीतून बाहेर काढण्यात आली. हा अपघात नेमका कसा झाला, अपघात झालेल्या या बसचा कोणता भाग नादुरुस्त होता का, तसेच गाडी नक्की कोण चालवत होतो, या बसच्या स्टेअरिंगवरील हाताचे ठसे नक्की कोणाचे आहेत, अशा सर्व प्रश्नांची उकल काढण्यासाठी ही बस दरीतून बाहेर काढण्यात आली आहे. वाहतूक पोलीस तसेच विशेष पोलिसांची टीम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.